चिंटू पिंटू काय करते? चल शंभूला आणायला जाऊ दोघ. मी कशाला? तुला पण यावं लागणार सोबत. जाव यार तुम्ही, मला एकतर आजलोय कंटाळलंय. मी तेवढ्यासाठी आज कुठं जायचं नाही म्हणून गाऊन घालून बसलेले की ब्लॉग. तुझे मम्मी पप्पा पण आले, त्यांना पण भेटून येऊ. नेपाळवरनं थेट, नेपाळवरनं आले थेट. मग ते येतील ना, नाही तर उद्या बिद जाऊया. आजले कंटा आलाय. अरे चल चल शंभूला घेऊ आणि तसंच त्यांच्याकडे जाऊ आणि तसंच येऊ. तुम्ही ब्लॉग स्टार्ट केला, मला सांगितलं का तरी आज ब्लॉग ने स्टार्ट करायचा म्हणून मग मी गाऊन घालून बसले होते. असंच असतं आपलं, जे तुला दाखवायचं नसतं ना पब्लिकला तेच मी दाखवत असतो. काय माणूस सांगायचं तरी की बघा बघा ही गाऊन मध्ये किती खराब दिसते, किती घाण दिसते. मला पण नाही आवडत, मी घालते का? मी वर्षात नाही एकदा गाऊन घालते, पण आज माझ्या डोक्यात होतं की कुठं जायचं नाही. कारण ऍक्च्युली मी सकाळ सकाळ सकाळच गाऊन, नाही नाही म्हणजे मी आधी घातलेला की दिवसाच गाऊन असं कधी घालतात का? पण झालं काय, सकाळी मी पाणी मारायला गेले आणि माझं कपडे तिथं भिजले आणि मग भिजून जरा गारठले ना म्हणून मग मी घरी येऊन गाऊन घातला. आता मी मगाशी घातलाय गाऊन. अरे पण दिवसा कधी गाऊन घातलेला कोणी बघितलंय का? तो काय झालं ना बघायला, नुसतं घालायचं. बरावर चल ना आवर. काय परत कपडे बदलायला लागते? हो, किती वेळ लागणार आहे कपडे बदलायला? किती वेळ लागणार आहे असा कपडे बदलायला? ठीक आहे चल चल पटकन आवर. उठ ना, उठ लगेच. उठायचं ना, आवरायला चालू करायचं. तसे तू गाऊन मध्ये नाही एवढे खास दिसत नाही, बरोबर दिसत तू गाऊन मध्ये अजिबात नाही बरोबर दिसत. नको दिसू द्या, पण नाही मी घालते का रोज तुम्हालाच माहिती. मी काय विषय, मला वाटते जवळपास 4-5 महिन्यात ना हा गाऊन काढलाय. आता जायचंय बाहेर म्हणलं सनस्क्रीन लावायला नको का? हो का, बरोबर ठीक आहे, लावायलाच पाहिजे. तर सनस्क्रीन वरून मला आठवलं की हे तुम्हाला आठवतंय का, मी आधी पण तुम्हाला रेफर केलं होतं क्युअर स्किनचं प्रोडक्ट. तर डिटेल्स मध्ये परत एकदा सांगते तुम्हाला. तर बघा, काही महिन्यांपासून मी क्युअर स्किनचे प्रोडक्ट वापरते, जे की मी तुम्हाला आधीच्या पण एका ब्लॉग मध्ये सांगितलं होतं की मी हे प्रोडक्ट रिसेंटली वापरायला चालू केलंय. आणि तुम्ही माझा बिफोर आफ्टर पिक्चर पण बघू शकता की माझ्या स्किनमध्ये खूप सारे चेंजेस झाले. इव्हन तुम्हाला ब्लॉग मध्ये पण समजत असेल की खूप सारे चेंजेस झालेत. म्हणजे करते की क्युअर स्किनचं ऍप कसं डाऊनलोड करायचं, तर क्युअर स्किनचं ऍप तुम्ही तुमच्या आयफोनमध्ये किंवा अँड्रॉइड मोबाईलमध्ये ऍप स्टोअर प्ले स्टोअरला कुठेही डाऊनलोड करू शकता. किंवा मग मी कमेंटमध्ये लिंक देते, तर तिथे जाऊन पण तुम्ही डाऊनलोड केलं तरी पण चालेल. तर डाऊनलोड केल्याच्या नंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा, रजिस्ट्रेशन करायचं. रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारले जातात आणि त्याआधी तुम्हाला सिलेक्ट करायचं असतं की तुम्हाला स्किनचा प्रॉब्लेम आहे की हेअरचा प्रॉब्लेम आहे. तर मला स्किनचा प्रॉब्लेम होता, सो मी स्किनचा प्रॉब्लेम सिलेक्ट केलेला. तर त्याच्यानंतर त्यांचे डॉक्टर्स आहेत, त्यांच्याकडून काही आपल्याला प्रश्न विचारले जातात, तर त्यांचे वन बाय वन आन्सर दिल्याच्या नंतर फायनली एक फेसचा फ्रंट फोटो क्लिक करायचा ऑप्शन येतो. तो क्लिक केल्याच्या नंतर साईडचा फोटो क्लिक करायचा ऑप्शन येतो आणि हे फोटोज क्लिक केल्याच्या नंतर ते आपल्या फेसला अनालिसिस करतं आणि आपल्या फेसच्या अकॉर्डिंग, आपल्या फेसचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्या अकॉर्डिंग ते तुम्हाला स्किनचं प्रोडक्ट पाठवतं, जे की मला हे वाला पाठवलंय. तर असं नाही सगळ्यांना सेम येईल, तुमच्याच फेसवरती जे काही प्रॉब्लेम्स आहेत तर त्या प्रॉब्लेमनुसार तुम्हाला स्किनचं प्रोडक्ट सेंड केलं जातं. तर खूप छान आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना, तुम्ही घरी बसल्या बसल्या तुमच्या मोबाईलवरून ह्या सगळ्या गोष्टी करू शकता. म्हणजे इव्हन आपण डॉक्टरांकडे गेलो तरी पण आपले खूप सारे पैसे जातात, म्हणजे डॉक्टरांची फीज वेगळी असते, परत ते 4-5 हजारचं आपल्याला प्रोडक्ट शेअर सजेस्ट करतात. ते मोबाईलवरून फक्त ऍप डाऊनलोड करायचं काही, आणि हे प्रोडक्ट फक्त आणि फक्त 1500 रुपयाला आहे. तर म्हणजे स्वस्त आहे, असं एवढं काही कॉस्टली नाही आहे की जे आपण घेऊ शकत नाही. आणि ऍपमध्ये तुम्हाला सगळं काही भेटतं, म्हणजे त्यांचं डॉक्टरांचं कन्सल्टेशन पण होत राहतं आणि डायटिशियन डायट काय, डायट प्लॅन काय असावा, हे प्रोडक्ट कसं युज करायचं वगैरे, त्याच्याबद्दलची सगळी माहिती तुम्हाला ऍपमध्ये भेटेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे प्रोडक्ट सर्टिफाईड आहे आणि डर्मॅटॉलॉजिस्ट कडून सजेस्ट केलं जातं आपल्याला सगळं. आणि त्यांचं मंथली ना फॉलोअप सेशन पण असतं की ज्याच्यामध्ये ते आपल्याला फॉलोअप देत असतात की काय कसं वापरायचं वगैरे, सगळ्या डिटेल्स, आपली स्किन चेक केली जाते. आणि 24/7 हे सगळं ऍपमध्ये अवेलेबल पण असतं. आणि हो, हे ना फ्री डिलिव्हरी आहे आणि पटकन तुमच्या घरापर्यंत हे प्रोडक्ट पोहोचून जाईल. जर तुम्ही हे प्रोडक्ट घेतलं, माझा कुपन कोड वापरलात Ashwini100, तर तुम्हाला 100 रुपयाचा डिस्काउंट पण भेटणार आहे. तर लगेच जाऊन ऑर्डर करा. तर आपण प्रोडक्ट बघूयात काय. तर मला हे सजेस्ट केलेलं आहे फेस वॉश, त्याच्यानंतर सनस्क्रीन जे की डे टाइमला युज करायचं आहे आणि नाईट टाइमला ओनली फेस वॉश, आणि ही बॅरियर स्ट्रक्चर क्रीम आणि हे AMP ऍडव्हान्स जेल. तर हे प्रोडक्ट रात्रीचे मी युज करते. तर मी मला आता जायचंय उन्हात, सो मी आता वापरणार आहे सनस्क्रीन. तर मी मगाशीच फेस वॉश करून बसले होते व्यवस्थित क्लीन. तर सनस्क्रीन पण खूप छान आहे की जे क्विकली ऍब्झॉर्ब होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्हाईट कास्ट अजिबात सोडत नाही. इव्हन माझ्या स्किनला
ह्याचं खूप छान रिझल्ट मिळालं, म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करते की तुम्ही पण नक्की ट्राय करा. तर बघा आता शंभूचं स्कूल सुटलं आणि मी शंभूला घेऊन आज आम्ही आलोय मम्मीच्या घरी, जे की मम्मी पप्पा गेलेले नेपाळच्या ट्रीपला. तुम्हाला तुम्ही आधी बघितलेलाच होतं, 15 दिवसांची त्यांची ट्रीप होऊन ते फायनली घरी आले आणि त्यांनी खूप सारं काय काय आणलंय. तर काय काय आणलंय ते दाखवते आधी. तर शंभू सगळ्यात आधी लय खुश आहे कारण शंभूला आणलेली आहे बंदूक. बंदूक चालत नाही बाबांना डायरेक्ट गोळी. नेपाळची बंदूक शंभूला हॅपी झालाय आणि सगळ्यात दुसरं मी का हॅपी झालंय तर मम्मीने आणल्या तिकडच्या नेपाळच्या नोटा. तर बघा किती भारी नेपाळ राष्ट्र बँक आणि हे काय रुपया 5 आणि आपल्या इकडच्या नोटेवरती असतात गांधीजी कंपल्सरी प्रत्येक नोटेवरती. आणि इकडे काय गेंडा आहे, माउंट एव्हरेस्ट आहे, ह्यांचं मंदिर आहे इथलं टेम्पल नेपाळचं. तर ही 5 रुपयाची नोट आणि ही आहे रुपया 20 रुपये. तर बघा ही 20 रुपयाची नोट ह्याच्या मागे आहेत हरिण. आणि आपल्या इथं वरती म्हणजे इंडिया असतं ते इथे ह्यांचं नेपाळ राष्ट्र म्हणजे हे सगळं बघायला मला लय भारी वाटतंय. म्हणून मी म्हटलं थांबा मी ब्लॉग मध्ये दाखवते. आणि हे आहे 10 रुपयाची नोट. अरे 1 मिनिट नेट तर दाखव. हा आणि ह्याच्या मागे काय आहे हे काय सांबर आहे मला वाटतं हरिणचा सांबर आहे. आणि ह्याच्या इथं इडली ह्याचा डोंगर आहे त्यांच्या इथला. अरे माउंट एव्हरेस्ट आहे ते. माउंट एव्हरेस्ट आहे का तेच ते. आणि हे काय अच्छा इथं देवीचं चित्र आहे ह्याच्यावरती रुपया 10 रुपयाच्या ह्याच्यावरती देवी आहे ना मध्ये. नाही नाही हा देवीच आहे. देवीच आहे की ही कुठली देवी आहे मम्मी ह्या चित्रात बघ मधी. मनोकामना देवी. तर 10 रुपयाच्या नोटावरती मनोकामना देवी. आणि आपल्या इथं कंपल्सरी गांधीजी. तर आपल्या इथं कोण असलं पाहिजे मला वाटतं. आपल्या इथं रामाचं मंदिर आणि श्रीरामांचा फोटो पाहिजे म्हणजे पाहिजेच. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं हे. पण जसं ह्यांच्या इथं मंदिर आणि देवाचं फोटो आहे तर तिथं आपलं अयोध्याचं राम मंदिर आणि रामाचाच फोटो पाहिजे कंपल्सरी. तर ह्याच्यात चेंजेस झालेच पाहिजेत. हे पण आहे रुपया 10 रुपयाची नोट. इथं मध्ये मनोकामना देवी आणि माग हरिण का सांबर. तर ह्यांनी 10 इडली नाही ना त्याच्यात 30 म्हणजे ह्या 3 10-च्या नोट आहेत. ही 1 20 रुपये. ह्याच्यात इडली नव्हती ना. इडली नव्हती सांबर तर होत की. आणि हे 5 रुपयाची. तर हिथं आपले हे 20 रुपये हिथं आणि तिथं त्यांचे किती रुपये हे मम्मी 40. अरे हे 20 रुपये ना त्यांना आपले 10 रुपये. अच्छा 20 रुपयाची नोट म्हणजे आपली 10 रुपयाची नोट. आपले 10 रुपये दिले त्यांना तर ते 20 रुपये आपल्याला देणार. मम्मीने या नेपाळवरून चिमण्या आणल्या. इथं कमी होत्या चिमण्या कमी होता. आणि हे आणले टी शर्ट जे की श्रीराम. बरं ठीक आहे. नाही हा बॉबी साठी आणलाय. हा नमनचा आहे. तर हे असे वेगवेगळे टी शर्ट आणलेत श्रीरामांचे जे की मला खूप आवडलं हे. आणि हा एक आहे शंभूचा. तर नाही हा नाही छोटा आहे. हा शंभू राजांचा. हा हे शंभू साहेब अरे वा. तर इथं आणली हे काय डमरू डमरू अरे वा हे हे वाजू नको. हे असले बटवे आणलेत. ती असं खूप सारं आणती म्हणजे डायरेक्ट डझन डझनवर असं जसं की तुम्ही हे बघितलं म्हणजे सरसकट सगळ्यांना वाटायला. आणि हा प्रसाद म्हणजे मला प्रसाद पण तिकडचे वेगळे वाटले. हा प्रसादची टेस्ट खूप वेगळी आहे. आणि हा खोबऱ्याचा प्रसाद ह्याची पण टेस्ट लय वेगळी. आता ती तुम्हाला खाऊन दाखवली तरी कळणार नाहीये कारण टेस्ट मध्ये लय मोठा फरक आहे. झालं का ग. आणि ही एक पर्स आणली. हे असलं काय बाय आणती कुठे गेलं की गोळा करून आणते सगळं खेळणी. शंभू आई काय म्हणती बघ. तर ही काशीच्या नदीची वाळू आणली जी की हरतलिकेसाठी. आणि तुझी किती वेळ आहे. 5वी वेळ. हिची काशीला जायची 5वी वेळ. त्याच्यामुळे आतापर्यंत आम्ही जेव्हा आपण हरतलिका पुसतो तर काशीच्याच वाळूची हरतलिका असते घरी काय. आणि हे काय हे बेळ का. अच्छा आपल्याकडे नाही भेटत काशी बाय नाही असतं वेगळं. कारण हे हा हे कुठं पण कुठं पण गुतू शकतो ना याच्यात. हे बाय काय बाय कपाळाला तुझ्या कपाळाला लावते तुझ्या. हे दारात लावतात दारात बाहेर नजर लागू नये म्हणून. हा मग तेच म्हणतो तुझ्या कपाळावर लाव म्हणजे नजर नाही लागत. हे लावून रील्स काढते कसं व्हायरल. आणि एक पोरगा तर लय खुश आहे. त्याला बंदुकीतच तो खुश झालाय.
आणि विषय असा की उद्या आहे हडपसर मध्ये पालखी, सो पालखीत परत अजून काय काय शॉपिंग करून टाळ बरं झालं शिकू उद्याच लागला मम्मी टाळ घे तुला हे आणलंय नेपाळचं दारात लावायला मस्त नेपाळच्या खूप साऱ्या आठवणी आहेत पण त्यातले त्यात मला हे आठवणी लय भारी वाटलं जे की इथं नाही भेटणार उलटा अजून नोट आणेल पाहिजे होते काय करायचं आठवणी हे रामाचं नाही अन्नपूर्णाचं हे किचन अजून काय त्याने दाखवलं ओके हा हार बिल काय हे आपल्याकडे असतात हार नेपाळची नेपाळची मूर्ती मस्तच जोडे कुठे सांगितलं हा का जोडे बघ ना किती हातात घेऊन जोडे आर्मी ऑफिसर नेपाळचं सगळं हेच गौतम बुद्धांचं अच्छा दाखवली की दाखवली नाही तिकडं पण नेपाळला काय म्हणली मम्मी सांग ना सीतेचं हे ना सीतेचा विवाह झालेला सीतेचं जन्मस्थळ जन्मस्थळ बिहार मध्ये लग्न झालेलं सीतामढी म्हणून बिहार मध्ये आणि नेपाळ मध्ये सीताच्या जनक राजा सीताच्या वडिलांचा राजवाडा सीताचा विवाह तिथं झालेला तिथं राम तिथं 6 महिने जाऊन राहिला होता लग्न झालं 6 महिने राहिल्यानंतर लग्न करून मग आला लग्न झालं 6 महिने तिथं राहिला अचानक लग्न ठरवलं झालं जनक राजा ओके म्हणजे सीतेचा नशीब सुरू करताना पहिले पूजा करू धंदा वगैरे बिझनेस सुरू करताना पहिले ह्याची पूजा कर म्हणती लकी मॅन हॅप्पी मॅन हॅप्पी मॅन लकी मॅन अजून काय लय त्याला काय काय ढेऱ्या बाबा ढेऱ्या बाबा बरीशी नाव आहे खात्या पित्या घरचा वाटतोय चांगला ओके मधी हे एवढं मोठा आणलंय तिने बाडबिस्तरा लय मोठा आणलाय पण होतं असं की लय सारा पसर असून हे लोक ट्रेनने जातात ना मग एवढं बॅग कॅरी करायचं अवघड होतं त्याच्यामुळे तिला मी म्हटलेलं काहीच नको नेपाळची बॅग टाकते नेपाळची बॅग आणली सगळ्यांना तुम्हाला पाच सहा सगळ्यांना वाटायला पाया पाया नाही पडलं शंभू पाया पड शंभू पाया पड आहे बाबा त्याचं वा 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 बाबांच्या तिकडे बाबांच्या पडती देवावरून आले तर हे आणले नेपाळ वरून नेपाळची आठवण नेपाळची बायका साड्या घालतात का घालतात ते कांदे घालतात नाही घालतात तिकडे फक्त टी शर्ट आणि लुंगी असतात हा नेपाळची म्हणजे असं कडक सुते जरा जरा ऑर्गनचा टाईप आहे कापड आहे ना तर हे आणल्यात नेपाळच्या साड्या छान आहे एक आठवण म्हणून साड्या ती घेऊन आली तसं तर साड्यांना कपाटात ठेवायला जागा नाहीये पण आठवण म्हणून साड्या छान आहेत तशा कॉश दिसायला आणि ही वाली एक असली नाही तुम्ही नाही तर ऑर्डर टाकाल बद्दल आम्हाला पाठवा ह्या दोन आणल्यात नेपाळची आठवण आणि हे असल्या पर्स तर हा एवढा मोठा आणला पाडबिस्तरा टी शर्ट आणले आता हे ते इथं पण भेटले असते तर एवढं पप्पांनी आणलेत जावायला कि आवडला तर घालतील पण मला नाही वाटत हे घालतील तुम्ही घालणार का आणलाय प्रेम आणि घालायचं एवढं घेऊन येत बसले तर बघा आलो घरी आम्ही तिकडून आणि येताना आणलंय हे खूप सारं काय काय मटेरियल जे की उऱ्याच्याला येणार आहे पालखी सो पालखीचा अन्नदानाचा काहीतरी प्लॅन चालू आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या वेळेस पाण्याच्या बॉटल सगळ्यात आधी आणून ठेवल्यात कारण लास्ट टाइम जेव्हा आम्ही ते राईस वगैरे वाटप केलेलं फुटपाथवरच्या लोकांना तर त्यांना पाण्याच्या बॉटल त्यावेळेला नव्हत्या कारण पाऊस खूप येत होता तर उद्या येणार आहे पालखी सो आमचा प्लॅन आहे खिचडीचा कारण दरवर्षी आषाढीच म्हणते सॉरी एकादशीच्या दिवशीच हडपसरला पालखी येत असते अशी एकादशीच्याच दिवशी पालखी हडपसरला येते सो उद्या पण एकादशी आणि उद्या हडपसरमध्ये पालखी आहे तर ऑफकोर्स सगळ्या वारकऱ्यांचा म्हणजे मॅक्झिमम लोकांचा उपवास असतो आणि बाकी भाजी चपाती किंवा पोहे वगैरे करून न्यायचं काही नाही पण काय काय उपवासवाले असतात तर त्यांना ते देता येणार नाही म्हणून मग खिचडी कसं न उपवासवाले पण खाऊ शकतात उपवासवाले पण खाऊ शकतात जसं की हे घरातले आज समोर होतं माझं मी खिचडी केलेली आणि ह्या दोघांनीच खाऊन टाकले
असा विषय. आणि उपवासाचे खूप सारे चिप्स वगैरे आणले, ते पण हे दोघच खातायत. उपवास माझा आहे असा विषय. तर मग आता आम्ही आणले 2 किलो शाबुदाणा. ऍक्च्युली माहित नाही उद्याच्याला माझा खूप सारा प्लॅन आहे. आणि सकाळी 8 ते 9 वाजता हडपसरला पालखी येते, आणि त्यावेळेला माझी खिचडी वगैरे तयार करून सगळं शंभूचं आमचं सगळ्यांचं आवरून तिथं पोचलो पाहिजे असा विषय. तर आता माहित नाही कसं काय होतंय, एवढ्या लवकर उठून माझं होतंय का स्वयंपाक वगैरे करणं माहित नाही. मम्मी तर म्हणत होती इथंच ठेवून जा शाबुदाणा वगैरे, की मी बनवून ठेवते खिचडी, तू फक्त घेऊन जा इथनं. पण मी करायचंय ना म्हणून मग मी म्हटलं नाही माझं मी करते मॅनेज. आणि त्यातनं मम्मी आता का प्रवास वरून आली, तिला खूप सारे कपडे वगैरे पडले. खिचडी काय तुम्ही करणार आहे का? मग करू लागणार बटाटे मी आताच उकडून ठेवणार आहे. रात्रीच बटाटे उकडून कूट करून सगळे मी पूर्व तयारी करणार. सकाळी फक्त हलवायचं काम करणार खिचडी, आणि निघायचं काम करणार नट्टाबट्टा करून. तर 2 किलो शाबुदाणा मला असं वाटतंय की फुगून लय मोठा होईल का, किती घालू? म्हणजे तसं तर 50 किलोची नेली तरी कमीच आहे, कारण वारकरी तेवढे असणारच. पण कसं, एकतर गाडी आतमध्ये जात नाही, आम्हाला जावं लागणार 2-व्हीलरवरती. आणि त्यातनं तिथनं पण बरंच अंतर चाललं जाणार. ते बॉटलचा बॉक्स घेणार का खिचडीचे डबे घेणार, ह्या हिशोबाने मग म्हटलं थोडंसं कमी करूयात. बघू द नेक्स्ट इयरला हवं तर थोडेफार वारकरी आपण घरीच बोलून पंगत घालू असं काहीतरी करू. खिचडी डोक्यावर घ्यायची तुम्ही खिचडी खांद्यावर घेऊ द्या की रे, मला भिवारकरांकडे जाऊ द्या की रे म्हणायचं. तुम्हीच म्हणा शंभूल किती हसायला आलं. तर आणलंय हे 2 किलो शाबुदाणा, 2 किलो शेंगदाणे, आणि काही राहिलं तर फक्त ते यूज अँड थ्रूचे पॅकेट राहिलेत. मी म्हटलं तिथे नेऊन वाढत बसण्यापेक्षा डायरेक्ट पॅकिंग करून वाटता येईल, ते बेटर होईल. आणि केळी वगैरे उरीच्यालाच बघू. पण आता कसं काय होत आहे ते माहित नाही. आज लवकर जेवायचं, लवकर झोपायचं, म्हणजे सकाळी लवकर उठायला येईल पहाटेच. चला चल.